नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे रुपाली गट आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आता तो कालचा व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला दाखवला, एरोरुटी गाव जो प्रवास होता आमचा तो मी प्रवासचा व्हिडिओ दाखवला होता. बरं, गावी येण्याचं कारण असं आहे की आमच्या घराचं काम चालू आहे. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की गावी आपल्या घराचं काम चालू आहे. तर त्यानिमित्ताने आम्ही सगळेच आता गावी आलेलो आहोत. आणि चौकट पूजा म्हणजे जसं आपण वास्तूची भूमिपूजन असेल अशा वेगवेगळ्या पूजा घराच्या करत असतो, तर आज आहे चौकट पूजा करायची होती. आणि आता पावसाळा पण चालू झाला तर मग त्यानिमित्ताने आम्ही हे चौकट लावणार होते घराची. तसं आपला चेहरा जो आहे तो चेहरा महत्त्वाचा असतो शरीरामध्ये, तसंच आपल्या घराचा मेन जो आहे तो दरवाजा असतो, चौकट असते. आणि त्या चौकटीमधूनच आपण आपली जी पॉझिटिव्ह जी आहे पॉझिटिव्हिटी किंवा एजा करत असतो. आणि त्यामुळे आपल्या लक्ष्मीचा अवतार असा हा लक्ष्मीचा अवतार म्हणून उंबरठा असा मानला जातो. तर आता ह्या उंबरठा पूजनाचं काम आहे म्हणून मी आज गावी आले. तर आता आमच्याकडे कशा पद्धतीने पूजा विधी केली जाते ते मी बघणार आहे, ते सगळ्या विधी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला जाऊया आणि बघूया. तर सर्वात आधी ह्या ठिकाणी आम्ही जे आहे ते आंब्याच्या पानांचं तोरण थोडं वरती जे आहे चौकटीच्या मधोमध बांधून घेतलं आहे. तर आता हे तिकडे बांधून घेत आहेत आणि तिकडे बघा आता सगळेजण जमा झाले आहेत. तिकडे दादा पण होते. तर सुरुवातीला आपण आता तोरण वगैरे बांधून घ्यायचं आणि त्यानंतर पूजा करायची आहे. तर एक आता हारसुद्धा असा छान बांधून घेतला आहे त्या ठिकाणी आम्ही. तर हार बांधून झाल्यानंतर चौकट पूजामध्ये खूप महत्त्वाचं स्थान असतं, ते ज्यांनी घर बांधलं त्यांना पोषाख देण्याची पद्धत असते गावाकडे, त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी पोषाख आणि साडी ठेवली. तर ज्यांनी जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत त्यांचा मान असतो तो, त्यामुळे आपण आता हा पोषाख ठेवला आहे. आणि जेव्हा वास्तुशांती असते त्यावेळेस पण आपण त्यांना एक पोषाख म्हणजे त्यांचा मान असं करणार आहोत. आता सुरुवातीला आपण जे आहे ते चौकट पूजा करून घ्यायची आहे. तर जसं आपल्या शरीरामध्ये आपला चेहरा महत्त्वाचा असतो तिने घरामध्ये आपली जी मेन चौकट असते त्याला खूप महत्त्व असतं. आता ह्या ठिकाणी बघा जे आमच्या बाजूच्या ज्या महिला होत्या त्या सगळ्या आल्या होत्या या ठिकाणी. आता त्या प्रत्येकजणी आता पूजा करून ह्या ठिकाणी घेत आहेत. तर गावी जर बघायला गेलात तर प्रत्येकजणी एकच म्हणजे असं सिनियर सिटीजनच राहतात आमच्या, त्यामुळे फारशा लेडीज तिकडे नाही आहेत गावी. तर आता सगळ्या त्याची पूजा करून घेतो आहे आम्ही. तर ह्या ठिकाणी सर्व महिलांनी पूजा करून घेतली आहे. तर आता मेन जी वरची चौकट आहे त्याला हळदी कुंकू वाहून घेते ह्या ठिकाणी मी. आणि एक नारळसुद्धा आपण तिकडे वरती बांधलेला आहे तर त्याची पूजा करून ह्या ठिकाणी मी घेते आहे. वास्तुशास्त्रामध्ये चौकटीचं खूप महत्त्व आहे, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. घर हे एक आपल्या जीवनातील अविभाज्य घटक असतो. आणि त्याच पद्धतीने आता आम्ही घराची पूजा करतो आहे. जो घराचा व्ह्यू आहे तो मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये थोडं थोडं हळूहळू दाखवतच जाणार आहे. तर घराची चौकट अशी ही शास्त्रानुसार बघितलं तर लाकडी असावी असं सांगितलेलं आहे. तर आता ह्या ठिकाणी आम्ही जी चौकट बघितलेली आहे ती पण लाकडी आहे, दादांनी खूप चॉईस केली आणि त्यानंतर ही चौकट मागवलेली आहे. तर चौकोनी अशी चौकट असलेली शुभ मानलं जातं. तर ह्या ठिकाणी आणि उंबरठा जो आहे तो लाकडी असावा म्हणून ह्या ठिकाणी बघा आम्ही लाकडी चौकट मागवलेली आहे. खूप जर ठिकाणी जाऊन दादा फिरले तेव्हा ही फायनली चौकट त्यांनी केली आहे. ह्याचा व्ह्यू जो आहे तो मी तुम्हाला नंतर जेव्हा आमचं फायनल घर तयार होईल तेव्हा नक्कीच दाखवेल.
तर ह्या ठिकाणी बघा, आता आम्ही आमच्या ज्या ताई आहेत त्या सर्वांना हळदी कुंकू लावून घेते आणि सर्वांचं नंतर पायासुद्धा पडले, आशीर्वाद घेतला सगळ्यांचा. ह्या समोर दिसतात त्या आमच्या मोठ्या सासूबाई आहेत, त्या गावीच असतात. आता इकडे बघा, स्वरा पण उभी होती, मग स्वराला पण छोटस असं हळदी कुंकू लावून मी घेतलं. तर वनिता ताई पण आलेल्या आहेत, तर त्यामुळे वनिता ताई पण आमच्या सोबत होत्या. ह्यावेळेस दादांनी छान असा आमच्या ग्रामदैवत कुलदैवत त्याचबरोबर आपल्या वास्तुदेवतेसाठी छान असा नारळ ह्या ठिकाणी फोडलेला आहे आणि आपण गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने ह्या ठिकाणी छान असा आपण नारळ फोडून वगैरे झालेला आहे. आता ह्या ठिकाणी नारळ फोडून झालाय, तर त्याचबरोबर आता आपण त्याचा प्रसाद जो आहे तो प्रसाद सगळ्यांना वाटण्यात ह्या ठिकाणी पेढे जे आहेत ते मी सगळ्यांना वाटते. तर इकडे समोर बघा, तर ही चिंकी आहे जी आमच्या घराचं काम चालू आहे, तर ती खूप म्हणजे पिंकी आणि तिचे मिस्टर असे दोघे मिळून काम करतात घराचं, तर त्यामुळे पिंकीने ह्या ठिकाणी पूजा करून घेतली आहे. तर अशा पद्धतीने असा छान असा कार्यक्रमचा जो गावी आहे तो पूर्ण झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. नेक्स्ट व्हिडिओ असंच मी तुम्हाला दाखवत जाईन की काय घर कसं बांधलेलं आहे किंवा कमी अगदी छोट्या जागेत कसं काय ॲडजस्टमेंट केलं ह्या सगळ्या गोष्टी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हळूहळू तुम्हाला दिसतच जाणार आहेत. ह्या ठिकाणी बघा, आमच्या सासू मंडळी ताई मंडळी होत्या, त्या सर्वांना मी पेढे वगैरे वाटले त्या ठिकाणी, कारण की कसं आज संडे होता त्यामुळे सकाळी आम्ही लवकरच निघालो होतो, लवकर म्हणजे 8 वाजता निघालो होतो, 1-2 तरी वाजले इकडे गावी पोचायला. अशा पद्धतीने छान असा कार्यक्रम व्यवस्थित झाला आणि जे शास्त्र होतं आपण चौकट पूजेचं ते सर्व केलेलं आहे. इथे स्वरा बघा मातीत खेळत बसली होती वाळूमध्ये आणि मग दादांना आणि ह्यांना मिस्टरांना पेढे दिले आणि त्यानंतर मग आता आपण अशा पद्धतीने छान कार्यक्रम आपला पार पडला आहे. खुश राहू मन्ना, रिएक्शन तर देतो. आई कोणती भाजी दिली आहे? भारंग्याची. तर ही बघा पावसाळ्यामध्ये जी येते भाजी, तर ती ही भारंग्याची भाजी आहे. एक मिनिट, बारीक चिरायची मस्त भाजी, करण्यासाठी हे आळूची पानं आणि ही भारंग्याची भाजी. हा लावा लावा. हो काल आणून दुपला. तर ह्या ठिकाणी पूजा झाल्यानंतर आम्ही जे आहे ते आमचं जे अंगण होतं त्या अंगणामध्ये खूप सारा कचरा जमा झाला होता आणि ते म्हटलं की चला आता आलीच आहे तर साफ करून घेऊया, म्हणून आम्ही तो जो कचरा आहे पूर्ण अंगण थोडं साफ करून घेतलं आहे. कारण की पावसाळ्यामध्ये जे आहे ते कसे साप वगैरे आजूबाजूला फिरत असतात आणि मग तो कचरा असेल तर त्याच्यामध्ये लपून बसण्याची शक्यता असते, तर त्याच्यामुळे मग मी हे अंगण जे आहे ते येतेवेळी सगळं पूर्ण साफ करून घेतलं आहे. आता पुन्हा जेव्हा नेक्स्ट टाईम आम्ही जाऊ तेव्हासुद्धा स्वच्छ असं अंगण झाडून घ्यायचं आहे आणि अंगण जर स्वच्छ असेल तर आपलं मन पण प्रसन्न राहतं आणि खरंच खूप छान वाटतं. तर असं आजूबाजूला आपलं घर जर स्वच्छ आणि छान असेल तर छान वाटतं असं. ह्या ठिकाणी आता मी बघा एका टप्पामध्ये छान असा तो कचरा भरलेला आहे आणि सगळं साफसफाई करून घेतली आहे.
आता हा झाडू वगैरे मारून आता घेते आणि बाकीचं पण आता जे आहे ते थोडंफार क्लिनिंग करून घेते. तर अशी होती आमची गावची ही ट्रिप वन डे आणि आमची जी चौकट पूजा होती ती मी तुम्हाला दाखवलेली आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रुपाली कट्टा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. चला 5 वाजता.